अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये असलेल्या संशयित आरोपीने पोलीस ठाण्याच्याच लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने या प्रकरणी त्याच आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल संतोष कुराडे असं या संशयित आरोपीचे नाव असून याच्यावर वाढदिवसाचा केक कापत असताना एकावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांसह अंबड पोलीस ठाणे अंकित MIDC चिंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित कुराडे हा पोलीस कोठडीत असताना त्याने पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शौचालयामधील फरशीच्या सहाय्याने हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये संशयिताने फरशीला हत्यार बनवत आत्महत्येचा प्रयत्न केला ही बाब पटण्यासारखी नसली तरी फरशी ही हत्यार असू शकते का आणि जर फरशीने असा प्रकार झाला असेल तर यापुढे न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत राहणारा संशयित आरोपी सुरक्षित आहे का असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.